आजची स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी रात्रीला लाईट चालू करून झोपावं लागेल, कारण की लाईट बंद करून झोपण्याची चेष्टा तुम्ही देखील करू शकणार, कारण ही स्टोरीज तेवढी भयानक आणि मन हादरून टाकणारी। चला तर या स्टोरीला सुरुवात करू। आजची जी स्टोरी आहे ही वेदांत नावाच्या एका मुलाची। वेदांतने जेमतेम त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली होती आणि त्याला कंपनीच्या कॅम्पसमधूनच नोकरी म्हणजे जॉबची ऑफर आलेली होती, त्यामुळेच वेदांत हा मुंबईला शिफ्ट होणार। त्याच्यासोबत त्याचा मित्र सुनील याला देखील मुंबईमध्ये कॅम्पसमधूनच नोकरी मिळाली होती, त्यामुळे दोघंही मुंबईला शिफ्ट होणार होते। दोघांनी स्वतःच्या बजेटमध्ये बसणार असा फ्लॅट बघितला। फ्लॅट हा चौथ्या मजल्यावर होता आणि काही दिवसांनी दोघे ते शिफ्ट देखील झाले। ऑफिसमध्ये काम असल्यामुळे दोघं सकाळी कामावरती जायचे, संध्याकाळी घरी आल्यानंतर चार चौथ्या मजल्यावर रूम असल्यामुळे त्यांना लिफ्ट नव्हती, त्यांना शिड्या चढून जावं लागेल, स्वतः स्वयंपाक करावा लागेल आणि त्यानंतरच ते झोपले, त्यामुळे ते खूप दमून झोपे जायचे आणि गाढ झोपे जायचे। एक रात्री अशी झाली, सुनील रातच्या वेळेस उठतो आणि किचनच्या वेळेस जायला लागतो, तर तेव्हा त्याला असा आवाज होतो की किचनमध्ये कोणीतरी आहे। जसा तो किचनच्या इकडे उघडतो तर तिथं कोणीही नसतो, हा पाणी घेतो आणि झोपण्याचा प्रयत्न, तेव्हा त्याला एकदम असा वास येतो, खराब वास येतो, घाणेरडा वास येतो आणि हा आजूबाजूला बघतो सर्व खिडक्या वगैरे बंद असतात, आवाज येतो कुठून, तर तो तेवढ्यात वेदांतला उठवतो आणि विचारतो अरे बा तुला वास येत आहे का? तो वेदांत म्हणतो हो मला पण वास येत आहे, परंतु हे दोघंही त्या गोष्टीकडे इग्नोर करतात, कारण की त्यांना वाटते की बाबा बाहेरचं गटर वगैरे खुललं असेल त्यामुळे आतमध्ये वास येत आहे। परंतु एक दिवस ठीक आहे, दोन दिवस ठीक आहे, हा वास यांना कंटिन्यू रात्री 3 वाजताच्या नंतर सुरू। दोघंही खूप स्तब्ध असतात की यार हा रोज रोज हा वास काय येत असेल। एक दिवस असा असतो दोघं ऑफिसवरून घरी येतात, रूममध्ये बघतात तर काय, दोघंही शॉक होतो, कारण की रूममधले सर्व लाईट जे आहेत ते फुटलेले असतात आणि रूममधले त्यांचे जे कपडे आहेत सर्व अस्तव्यस्त पडलेले असतात। ते दोघं म्हणतात येत्या वेळेस तर आपण हे सर्व व्यवस्थित होतो, पण आता असं का झालं? दोघं त्या गोष्टीला असं लाईटली घेतात, एवढं काही त्याबद्दल विचार करत आणि त्यांना वाटते कोणी चोर वगैरे आलंच, तर त्यांना म्हणतो चावी तर माझ्याजवळ आहे आणि रूमची एकच चावी आहे आणि रूम मी हातानं लॉक करून आलो आणि आता तू बघितलं की चावीने मीच रूम ठेवलं तर चोर कसा काय आतमध्ये? त्यांना वाटते की बापू ती माणसं किंवा जर प्राणी आला असेल एखादा तर त्यानं असं केलं असेल, तर ते दोघं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। काही दिवसानं सुनीलचे वडील देखील तिथं राहायला येतात, ते का मुंबईला कामाला येतात, तर ते एक दोन दिवस या दोघांकडून राहतात। दोघा जर राहतात तर एक दिवस सुनीलच्या वडिलांसोबतही तसंच काहीतरी, सुनीलचे वडील देखील रात्री उठतात आणि किचनच्या इकडे त्यांना चालण्याचा आवाज येतो। सुनीलचे वडील त्या दोघांनाही उठवतात आणि किचनच्या इकडे पडतात, तर बघतात तर काय तिथं कोणी नसतो, पण सुनीलच्या वडिलांना स्वतःच्या जवळून जोरात चालत गेलं किंवा पडत गेलं असा आभास होतो। थोड्याच वेळात तिथला एक ग्लास असतो तो देखील खाली पडतो। हे तर ऐकून या सर्वांचे हार्टबीट जे आहेत ते अगदी तेज होतात, यांना सुचत नाही की नेमकं रूममध्ये काय होत आहे। काही थोड्या वेळानंतर ते झोपी जातात आणि 3:30 वाजता पुन्हा यांना चालण्याचा आवाज येतो। यावेळेस हा आवाज किचनमधून न येता टेरिसमधून येत असतो आणि हे टेरिसच्या वर जाण्याचा प्रयत्न करतो, तर एवढी हिंमत कोणाचीच नसते की टेरिसच्या जवळ जाऊन बघणार की तिथं काय होतं। परंतु सुनीलचे वडील म्हणतात ठीक आहे मी जातो आणि मी बघू देतो। सुनीलचे वडील टेरिसवरती जातो तर तिथं त्यांना असं काही झालं, तर जेव्हा ते खाली येतात त्यांना सुनील आणि वेदांत त्यांची गोष्ट सांगतो आणि विचारतो काय झालं तुझी असं का होतं यार, तर ते त्यांना ते मागच्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टी सांगतात आणि ते सांगतात की आमचे कपडे इकडे तिकडे पडले होते आणि कोणीतरी आमच्या कपड्याजवळ कॉलरच्या पाशी कापलेलं होतं, मानीच्या पाशी जे आहे ते त्याचं जसं पूर्ण कात्र्या किंवा ब्लेड मारले तसं झालेलं होतं। तर त्याचे वडील म्हणतात ठीक आहे हे रूम तुम्ही लवकरात लवकर सोडून द्या, लागलं तर पैसे मी घेऊ। काही दिवसानंतर हे दोघेसुद्धा विचार करतात की ठीक आहे आपण हे रूम सोडून देऊ आणि त्यांना चांगला फ्लॅट मिळतो देखील, चांगल्या ठिकाणी एक फ्लॅट देखील मिळतो आणि त्याच्या वडिलांना सांगून जातात की ते देवपूजा वगैरे करत नाही। त्या दिवसपासून त्यांना तिथं काही जाणवत नाही, परंतु एक दिवस आधी ज्यावेळेस ते दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट करणार होते त्याचवेळेस त्यांना पुन्हा अशाच गोष्टी जाणवायला लागल्या। तर त्यांच्याकडे काही कपडे लाईट फुटलेले होते, काही जे कपडे त्यांनी पॅक करायचे राहिलेले ते सुद्धा फाटलेले होते, तर हे दोन त्या
जो घरमालक असतो त्याला विचारतात की असं काय, तो चूप असतो, तो काहीही सांगत नाही. काही दिवसाने हे दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतात. दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर सुनीलची पुण्याला नोकरी लागते, दुसऱ्याकडे चांगली जॉब मिळते त्याला, तो पुण्याला शिफ्ट होऊन जातो. आणि हा वेदांत जो असतो तिथंच असतो एकटा राहिलेला. वेदांत काही दिवसांनी त्या फ्लॅटच्या इकडे जातो आणि त्याच्या काकाला विचारतो की नेमकं इथं काय होत आहे, असं आमच्यासोबत अशा घटना घडली आहे. तर ते काका त्याला काहीही सांगत नाही. तेवढ्यातच एक म्हातारा तिकडून येत असतो आणि तो वेदांतला हात दाखवतो. वेदांत त्याच्या इकडे जातो तेव्हा म्हणतो काय तुम्हाला काही मदत वगैरे हवी काय, नाही म्हणत. ते म्हणाय तो म्हातारा म्हणाला तू या फ्लॅटमध्ये राहायचा ना तुम्ही, तर तो त्या म्हाताऱ्याला सर्व गोष्टी सांगतो असा असा फ्लॅट आहे, अशा या घटना होत्या म्हणून आम्ही हा फ्लॅट सोडून देतो. तर तो म्हातारा म्हणतो, तो त्या सुनील विचारतो त्या म्हाताऱ्या की या घरामध्ये असं काय आहे की अशी ॲक्टिव्हिटीज इथं घडतात. तर तो म्हातारा त्याला सांगतो ते याचे घरमालक आहेत, त्यांचा एक भाऊ मेंटल झालेला आणि तो त्याच रूममध्ये आहे त्या रूममध्ये, आणि तो मेंटल झालेला होता. रातच्यानं त्याच्या रूममधून वेगवेगळे आवाज यायचे, काही मंत्राचे आवाज यायचे, असे वेगवेगळे आवाज यायचे. आणि एक दोन महिन्यानंतर त्याची जी डेट झाली आणि त्याची जी लाश आहे, त्याचं जे शव आहे, हे किचनमधून बरामद झाले. त्यामुळे असं म्हणतात की त्याची आत्मा अजूनही आणि याबद्दल सर्वांना माहीत आहे. म्हणून आजकाल त्या काकांचं बघ कोणीही बोलत नाही. सुनील म्हणतो की बरं आहे आम्ही हा फ्लॅट सोडू, जर का तुम्हाला अशा स्टोरी आहे की याचे चॅनल आणि